मुळात तो दिवस असा होता की मला एक फोन आलेला होता की 2 तासामध्ये आता तुमच्या बाबतीत अमुक घडणार आहे वगैरे असं. आणि त्या सडन शॉकमध्ये मी गेले आणि मला असं वाटत होतं की मी 2 वर्ष इमानेतबारे काम करते आहे करोनामध्ये. पारनेर गाव तालुक्यामध्ये रात्री 2-3 कुठेही जाते. मी 6 महिने माझ्या घरी जात नव्हते आणि आता हे ज्या पद्धतीने सांगण्यात आलं असं काळं तोंड घेऊन मी घरी जाऊ का हा एक उद्विग्न विचार मनात आला. आणि त्यावेळी मला काही सुचलं नाही खरं म्हणजे मी खूप निगेटिव्हिटीमध्ये चालली गेले की जे मी जायला नको होतं. आणि मी ते सगळं लिहिलं पहिल्यांदा तर सगळं मी माझ्या मनातलं लिहिलं तिथेच. आणि लिहिल्यानंतर मला नेहमीची जी सवय होती करोनातली मी त्याप्रमाणे त्याची क्लिप करायला बोलायला घेतलं आणि बोलता बोलता मला प्रचंड रडायला यायला लागलं. आणि ते रडत असताना माझं मन पण वॉशआउट होऊन गेलं आणि मी नंतर मिस्टर आले आणि थोडा 10-15 मिनिटं माझा तो फेज होता की मी म्हटलं की मला आता माझ्या अण्णाबाबांकडे जायचं मला जगायचं नाही असं चाललं. आणि त्या सडन त्या मोमेंटला माझ्या शेवगावच्या तहसीलदार मैत्रिणीने त्यांचा मला फोन आला. मी रडत होते आणि त्यांनी इमिजिएट महिला आयोगात ही गोष्ट सांगा एवढं नाराज व्हायचं काही कारण नाही प्रत्येक गोष्टीला मार्ग आहेत. आणि माननीय अनिताताई पाटील मॅडम आहेत महिला आयोगाच्या त्यांनी मला इमिजिएट फोन केला आणि मला परावृत्त केलं. आणि मिस्टरही माझे घाबरले होते तर त्यांना मॅडमनी समजावलं आणि त्या फेजमधून मी आऊट आले. दिवसभर साधारणतः त्या मॅडमनी माझ्या आणि माझ्या नवऱ्याशी 100 वेळा संपर्क केला.